नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा जून दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सलग आठव्यांदा आर बी आयने ने जो काही रेपो दर असतो तो साडेसहा टक्क्यावरती कायम ठेवलेला आहे प्रश्न विचारला होता किती टक्क्यावरती कायम ठेवलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे साडेसहा टक्क्यावरती या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी रेपो दराबद्दल बोलण्यात आलं मी तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो पहा रेपो रेट म्हणजे काय आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो रेपो रेट म्हणजे काय तर आपली जी काय बँकांची बँक असते आर बी बे आय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या दराने पैसे आपले जे काही नॅशनल बँक्स असतात किंवा प्रायव्हेट बँक्स असतात त्या बँकांना ज्या दराने ज्या इंटरेस्ट रेटने पैसे देतात त्याला म्हटलं जातं रेपो रेट बरोबर आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर आपल्या असलेल्या ज्या काही बँका असतात एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक ह्या ज्या काही प्रायव्हेट बँक बेंक, नॅशनल बँक असतात त्या बँका काय करतात तर त्यांच्याकडे असलेला जो काही सरप्लस पैसा असतो एक्स्ट्रा पैसा असतो ते काय करतात तर आर बी आयकडे ठेवतात कशासाठी तर आमचे पैसे काही दिवसासाठी ठेवा काही क्वार्टर्ससाठी ठेवा त्या ठेवलेल्या पैशावरती आर बी आय किती टक्के या ठिकाणी रिटर्न देतं किंवा इंटरेस्ट देतं त्याला म्हटलं जातं रिव्हर्स रेपो रेट बरोबर या कन्सेप्ट क्लिअर झाल्या ठीक आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही ते एक्झामची तयारी करा काल एक मजेशीर गोष्ट झाली कोणीतरी विद्यार्थ्याने काय केलं सर हॅपी बड्डे सर म्हणून एक कमेंट केली आणि त्याने ती कमेंट केली त्याचं बघून इतर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कमेंट करायला सुरू केलं की हॅपी बड्डे सर हॅपी बड्डे सर माझा जो काही वाढदिवस असतो तो दरवर्षी तेवीस एप्रिलला असतो ठीक आहे कोणीतरी कमेंट केली की सर हॅपी बड्डे त्याच्यामुळे काय झालं एकामागे एक सर्वांनी कमेंट करायला सुरुवात केली की हॅपी बड्डे सर हॅपी बड्डे सर हरकत सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेमध्ये मोठ्या बदलांची शिफारस केलेली आहे तर ही जी काही योजना आहे अग्निपथ योजना कोणत्या वर्षी सरकारने सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार बावीस या वर्षामध्ये या ठिकाणी अग्निपथ स्कीम अग्निपथ योजना सुरू केलेली होती ही जी काय अग्निपथ स्कीम आहे याच्याबद्दल दोन चार पॉईंट्स आहेत आणि काय शिफारस केली आहे कोणी केली आहे कोणाला केली आहे याच्यावरती दोन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की इंडियन आर्मी भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेमध्ये मोठ्या बदलांची शिफारस केलेली आहे भारतीय लष्कराने याचा आढावा घेतलेला आहे आणि अग्निपथ योजनेच्या किंवा त्याच्या संदर्भात अनेक शिफारसी या ठिकाणी केलेली आहेत भारतीय लष्कराने ही जी काही सेवा आहे अग्निपथ या ठिकाणी स्कीममधील ती चार वर्षे होती ती वाढवून आता या ठिकाणी सात ते आठ वर्षं करावी अशी या ठिकाणी एक सूचना केलेली आहे आणि जे काही तांत्रिक क्षेत्र आहे जे काय अग्निपथ स्कीममधील जे काही या ठिकाणी सोल्जर्स लागणार आहेत त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये अग्निवीरांचं जे काही प्रवेशाचं वय आहे ते तेवीस ते ते वर्ष करण्याची या ठिकाणी शिफारस केलेली आहे आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट केव्हा ही योजना लॉन्च कर केलेली होती असं विचारलं तर पंधरा जून दोन हजार बावीसला अग्निपथ योजना सुरू करण्यात आलेली होती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चोवीसमध्ये झालेली फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पेन देशाचे कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या स्पेनच्या कार्लोस अल्काराज आणि पोलंडच्या इगा स्विटेक यांनी दोन हजार मध्ये झालेली फ्रेंच ओपन पुरुष आणि महिला टेनिस एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका हे जे काय फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा आहे त्याच्यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस अल्काराज यांनी आणि महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे पोलंडच्या इगा स्विटेक या महिला खेळाडूने एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे जे काय स्पेनचे कार्लोस है, अल्काराज आहे अल्काराजसाठी हे पहिले फ्रेंच ओपन एकेरी विजेतेपद आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जागतिक क्रमवारीमध्ये क्रमांक एक वरती असलेल्या इगास्फिटेकचे हे चौथे फ्रेंच ओपन एकेरी विजेतेपद होते या गोष्टी फिरून फिरून विचारला जाऊ शकतात दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल आहे विजेतेपदाबद्दल लगेच आपण काय करूया झालेल्या वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये जे काही विजेतेपद पटकावलेले या ठिकाणी खेळाडू आहेत त्याच्यावरती एकदा टाकूया लिहून घ्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मधील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या चिराग या खेळाडूने चेस टाटा स्टील्स दोन हजार चोवीस मध्ये जी काही चॅलेंजर स्पर्धा झाली होती ती जिंकली आहे लिओन ल्युक मेंडोनका यांनी चेन्नई ओपन चॅलेंजर दोन हजार चोवीस मधील पुरुष एकेरीचं विजेतेपद सुमित नागल यांनी फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीस मधील या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी मियामी ओपन दोन हजार चोवीस पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी शारदा चेस चॅलेंजर दोन हजार चोवीस दिव्या देशमुख फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीस एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज आणि फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीस एकेरीचं विजेतेपद इगा स्विटे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो एम एस एम ई म्हणजेच काय मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जितन राम मांझी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जितन राम मांझी असं त्यांचं नाव आहे एम एस एमईचे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑलरेडी हे जे काय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अठरावी लोकसभा झालेली आहे त्याच्यानंतर जे काही सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर बनलेलं आहे बरोबर जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ बनलेलं आहे मोदी गव्हर्नमेंट थ्री पॉईंट ओमध्ये याच्यामध्ये ऑलरेडी आपण हा व्हिडिओ काल रात्री साडेसात वाजता अपलोड केलेला आहे वेळात वेळ काढून तो व्हिडिओ अवश्य बघा तरी सुद्धा काही महत्वाचे तीन चार आहेत ते या ठिकाणी लक्षात ठेवा शिक्षण मंत्री झालेले आहेत नवीन धर्मेंद्र प्रधान चिराग पासवान क्रीडा मंत्री शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री जितन राम मांझी एम एस ई उद्योगाचे मंत्रालयाचे मंत्री सी आर पाटील जलशक्ती मंत्री जे पी नड्डा आरोग्य मंत्रालय किरेन रिजिजू संसदीय कामकाज आणि मनसुख मांडविया कामगार उद्योग ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनामिका बी राजीव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनामिका बी राजीव असं त्यांचं नाव आहे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल प्रथम महिला नियुक्तीबद्दल लगेच आपण काय करूया प्रथम प्रथम या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही महिला आलेल्या आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग भारताच्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी लक्ष्मी सहगल भारतातील पहिली महिला फायटर पायलट भावनाकांत एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन पायल छाबरा हवाई दलामध्ये एअर मार्शल होणारी दुसरी महिला लष्करी अधिकारी साधना सक्सेना नायर साडे एकवीस हजार फूट उंचीवरून हेलिकॉप्टर मधून उडी मारणारी जगातील पहिली महिला शीतल महाजन भारतातील पहिली महिला विमानतळ अग्निशामक व्यक्ती किंवा अधिकारी दिशा नाईक भारतीय सशस्त्र दलामध्ये सहाय्यक डी कॅम्प बनणारी पहिली महिला अधिकारी आहे मनीषा पाधी मध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी गीतिका कौल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच एंटरप्रेन्युअर किंवा ई वाय वर्ल्ड एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर हा जो काही पुरस्कार आहे ते मिळवणारे चौथे भारतीय कोण बनले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेल्लयन सुबैया असं त्यांचं नाव आहे मग याच्या अगोदरचे तीन कोण कोणते आहेत लिहून घ्या पहिले आहेत नारायण मूर्ती दुसरे आहेत उदय कोटक आणि तिसरे आहेत किरण मुजुमदार शॉ हे तीन व्यक्ती आणि चौथे बनलेले आहेत वेल्लयन सुबैया कोणता पुरस्कार प्राप्त करणारे वर्ल्ड एंटरप्रिन्युअर ऑफ द इयर अवॉर्ड बरोबर दोन तीन पॉईंट लिहून घ्या हे जे काय आहेत हे नेमकं कोण आहेत लिहून घ्या ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष आहेत कशासाठी यांना निवडण्यात आलं या पुरस्काराला तर उद्यमशीलता ग्रोथ उद्देश आणि प्रभाव यावरती यांना या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली टी आय ची जी काही उपकंपनी आहे टी आय आय म्हणजे काय ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया याची उपकंपनी असलेल्या सी जी पॉवरने भारतातील पहिले आउटसोर्स केलेले सेमी कंडक्टर आणि चाचणी सुविधा तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो बारा जूनला आपण या ठिकाणी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस आपण साजरा करतो दोन हजार चोवीसची थीम काय आहे लिहून घ्या लेट्स ॲक्ट ऑन आवर कमिटमेंट एंड चाइल्ड लेबर ठीक आहे या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रेमसिंग तमांग असं त्यांचं नाव आहे सिक्कीम राज्याच्या या ठिकाणी दुसऱ्यांदा ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून त्यांनी ओत घेतलेली आहे ओ ए टी एच पहा ओ ए टी एच ओत म्हणजे शपथ घेणे आणि तेथील राज्यपालांचं नाव आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य असं नाव आहे ठीक आहे सिक्कीम बद्दल बोलण्यात आलं तर लगेच आपण सिक्कीमबद्दल रिव्हिजन टाकूया सिक्कीम या राज्याची स्थापना झाली सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला मुख्यमंत्री आहेत दुसऱ्या क्रमांकाच्या या ठिकाणी परत एकदा बनले आहेत या ठिकाणी प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे गंगटोक एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा यू पी सरकारने नोएडामधील मोटो जीपी भारताच्या टिंबटिंबच्या आवृत्तीसाठी सहमती दर्शवलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंचवीस सोपं करून सांगू लक्षात घ्या युपी सरकारने काय केलं आहे नोएडामध्ये मोटो जीपी त्याची आवृत्ती होणार आहे दोन हजार पंचवीसला त्याच्यासाठी सहमर्तीत दर या ठिकाणी दर्शवलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार पंचवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा आहे कॅनेडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया मग आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिल्यापासून आत्तापर्यंत जेवढेही ग्रँड प्रिक्स झालेले आहेत ते कोणी जिंकले कोणत्या देशाचे ते देशा खेळाडू आहेत हो त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया सर्वात पहिल्यांदा झाली बहरीन ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने पेन्ने त्यानंतर झाली सौदी अरेबिया ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने त्यानंतर झाली ऑस्ट्रेलियन ती जिंकली कार्लो सेंज यांनी त्यानंतर जपानी ही जिंकली मॅक्स वर्स्टापेनने त्यानंतर चायनीज ही जिंकली मॅक्स वर्स्टापेनने त्यानंतर झाली मियामी ही जिंकली लँडो नोरिसने त्यानंतर एमिलिया रोमाग्ना झाली लेव्हिस हॅमिल्टनने जिंकलं आहे त्यानंतर मोनॅको झाली ती जिंकली चार्ल्स लेक्लर्क यांनी आणि त्यानंतर आत्ताची लेटेस्ट झाली कॅनेडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस ही जिंकली आहे मॅक्स ओवरस्टापेनने याच्यामध्ये सहा खेळाडूंबद्दल बोलण्यात आलं एक्झाममध्ये डायरेक्ट विचारलं जातं की हे खेळाडू कोणत्या देशाचे आहेत लिहून घ्या मॅक्स वर्स्टापेन आहेत बेल्जियमचे सेर्जिओ पेरेझ आहेत मेक्सिकोचे कार्ल सेन्झ आहेत स्पेनचे लँडो नोरिस आहेत युकेचे लेवि हॅमिल्टन आहेत युकेचे आणि चार्ल्स लेक्लर्क आहेत मोनॅकोचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन हजार चोवीस साठी भारत आणि टिंबटिंब यांच्यातील पहिली कमांड आणि कंट्रोल कॅपॅबिलिटी बोर्ड बैठक चार जून दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती कोठे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका बरोबर तर या ठिकाणी दोन हजार साठी भारत आणि अमेरिका यांच्यातील पहिली कमांड आणि कंट्रोल कॅपेबिलिटी बोर्डची बैठक चार ते सात जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती कोठे आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने एक्झिट पोल नंतर आपली संसद बरखास्त केलेली आहे ज्यामुळे त्यांच्या पक्षाचा युरोपियन संसदीय निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या जे काय एक्झिट पोलचं असतात तर एक्झिट पोलनं काय केलं युरोपियन संसदीय निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव दर्शवल्यानंतर हे या ठिकाणी घटना झालेली आहे फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या अध्यक्ष आहेत वर्तमानमधील इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गाहूक मुदत ठेव मर्यादा दोन कोटी रुपयावरून टिंबटिंब केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन कोटी रुपये या ठिकाणी केलेली आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान सन्मान निधीचा कितवा हप्ता इन्स्टॉलमेंट या ठिकाणी जारी केलेला आहे पंधरावा सोळावा सतरावा की अठरावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे